नमस्कार मंडळी, तर आज आपल्याला बनवायचे आहेत खारी शंकरपाळे, एकदम वेगळ्या पद्धतीने खुसखुशीत आणि खूप सऱ्या लेअर्स पडलेले, तोंडात टाकताच विरघळतील एवढे खुसखुशीत आपल्याला हे शंकरपाळे बनवायचे आहेत। खारीच्या चवीचेच एकदम मस्त असे आपले हे शंकरपाळे तयार होतात। तर बोंडा खारी शंकरपाळे बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला 3 कप मैदा घ्यायचा आहे। मैदा मी या ठिकाणी चाळून घेतलेला आहे। ग्राममध्ये जर बघितलं तर आपण या ठिकाणी 500 ग्राम मैदा घेतलेला आहे, म्हणजेच 1/2 किलो आपण या ठिकाणी मैदा घेतलेला आहे। आता आपल्याला या ठिकाणी यामध्ये 1 चमचा ओवा हातावरती क्रश करून टाकायचा आहे। ओव्यामुळे आपल्या शंकरपाळीला खूप मस्त अशी चव येते। त्याचबरोबर मी या ठिकाणी 3 चमचे तीळ टाकणार आहे। प्रत्येकी 1 कप मैद्याला आपण 1 चमचा तीळ एवढे टाकून घेतलेले आहेत। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। 1 चमचा मी या ठिकाणी लाल तिखट टाकत आहे। लाल तिखट जर तुम्हाला शंकरपाळ्यामध्ये टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, फक्त मिठामधील खारी शंकरपाळे तुम्ही या ठिकाणी बनवू शकता। आता या मैद्यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन टाकायचं आहे। तर मी या ठिकाणी 1 कप मैद्यासाठी 1 चमचा तूप एवढं वापरणार आहे। तर आपण 3 कप मैदा घेतलेला आहे, तर मी या ठिकाणी 3 चमचे तूप टाकणार आहे। तर 3 चमचे आपल्याला या ठिकाणी तूप टाकायचं आहे। आता आपल्याला हे जे तूप आहे ते पूर्णपणे मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तूप आपल्याला पूर्णपणे मैद्याला व्यवस्थित घासून घ्यायचं आहे। जे अशा पद्धतीने आता हे पूर्ण तूप मी मैद्याला व्यवस्थित घासून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत घट्टसर असं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। मी या ठिकाणी 1 कप पाणी घेतलेलं आहे। एकदाच पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकतच आपल्याला हे पीठ चुरून घ्यायचं आहे। तर सध्या तर मी या ठिकाणी 1 कप पाणी घेतलेलं आहे। 1 कपपेक्षा जर पाणी जास्त लागलं तर ते देखील मी प्रमाण तुम्हाला सांगणार आहे। तर आता आपण थोडं थोडं पाणी टाकत हे अशा पद्धतीने घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे। शंकरपाळ्याचं जर पीठ थोडं घट्ट बनवलं तर आपले जे शंकरपाळे ते तेल शोषून घेत नाही आणि अजिबात ऑइली होत नाही। शंकरपाळ्याचं पीठ थोडंसं पातळ झालं तर आपले जे शंकरपाळे ते थोडंसं तेल शोषून घेतात, ऑइली होतात, पाहिजे तेवढे कुरकुरीत आणि क्रिस्पी होत नाही। त्यासाठी आपल्याला हे पीठ थोडंसं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। तर हे पीठ मळण्यासाठी मला या ठिकाणी 1 कप पाणी लागलेलं आहे। 3 कप मैद्यासाठी आपल्याला 1 कप पाणी लागलेलं आहे। चुरलेला जो मैदा आहे तो आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचा आहे। हा मैदा मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। यावरती आता आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे। जेवढा जास्त वेळ आपण हा मैदा ठेवला तेवढे आपले शंकरपाळे खुसखुशीत आणि क्रिस्पी बनतात। तर वेळ असेल तर तुम्ही 1 ते 2 तास ठेवू शकता। मी या ठिकाणी हे पीठ 2 तास झाकून ठेवणार आहे। आता आपल्याला या पिठाला लावण्यासाठी एक साटा तयार करायचा आहे। साटा तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 3 चमचे तूप घेतलेलं आहे। त्यामध्ये मी 1 चमचा कॉर्नफ्लावर टाकलेला आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा आपण या ठिकाणी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही मैद्याचा वापर करू शकता, कुठल्याही एका गोष्टीचा वापर केला तरी देखील चालतं। आता आपल्याला या मिश्रणाला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। चमच्याने फेटून आपल्याला बटरसारखं एकदम स्मूद असं हे तयार करायचं आहे। चमच्याने मी याला 2 ते 3 मिनिट छान फेटून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट आणि एकदम बटरसारखं स्पॉन्जी असं हा साठा तयार झालेला आहे। 1 ते 1.5 तास मी हे पीठ झाकून ठेवलं होतं। या पिठाला आपल्याला परत एकदा मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी 1/2 ते 1 मिनिट मी याला मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला याचे 4 गोळे तयार करायचे आहे। अशा पद्धतीने मी याच्या 4 लाट्या तयार केलेल्या आहेत। आता आपल्याला 1 लाटी लाटायला घ्यायची आहे आणि बाकीच्या ज्या लाट्या आहेत त्या आपल्याला झाकून ठेवायच्या आहेत। आपण ही लाटून घेऊया। तेल, तूप किंवा मैदा मी काहीच न वापरता ही लाटून घेत आहे। आपण पोळी जशी लाटतो तसंच आपल्याला ही पातळ असं लाटून घ्यायचं आहे। जेवढं शक्य होईल तेवढं पातळ आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। मैद्याचं मिश्रण असल्यामुळे लाटण्यासाठी आपल्याला थोडंसं जड जाऊ शकतं। पोळीपाटाच्या खाली आपल्याला एक कपडा टाकायचा आहे, त्यामुळे आपला पोळीपाट हलणार नाही आणि आपल्याला ही पोळी व्यवस्थित लाटता येईल। आता अशा पद्धतीने मी ही पोळी लाटून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही एवढी पातळ मी ठेवलेली आहे। आता आपल्याला यावरती साटा लावून घ्यायचा आहे। जो आपण तयार केलेला साटा आहे तो यावरती आपण लावून घेऊया। चमच्यानेच मी हा साटा पूर्ण पोळीवरती व्यवस्थित लावून घेणार आहे। तुमच्याकडे ब्रश असेल त्याने तुम्ही लावू शकता किंवा हाताने लावला तरी देखील चालतं। आता चमच्याने मी पूर्ण पोळीवरती साटा लावून घेतलेला आहे। पोळीचा एक भाग आपल्याला अशा पद्धतीने दुमडून घ्यायचा आहे आणि दुसरा भाग देखील आपल्याला पहिल्या भागावरतीच दुमडून घ्यायचा आहे। परत आपल्याला ही पोळी आणखीन 2 तास दुमडून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने मी ही पोळी दुमडून घेतलेली आहे। एक चौकोन आपण या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। आता हे लाटताना देखील आपल्याला पातळच लाटून घ्यायचं आहे।
अशा पद्धतीने मी याची देखील एक पोळी तयार करून घेतलेली आहे। आता एक डब्बीचं झाकण घ्यायचं आहे आपल्याला आणि डब्बीच्या झाकणाने आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत। आपल्याला गोल आकाराचे शंकरपाळी तयार करायचे आहेत। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कुठल्याही आकारामध्ये शंकरपाळी कट करू शकता। डब्बीच्या झाकणाने अशा पद्धतीने आपल्याला ही शंकरपाळी कट करून घ्यायचे आहेत। सर्व शंकरपाळी मी या ठिकाणी कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत। जे शंकरपाळी ते अशा पद्धतीने मी काढून घेतलेले आहेत। खूप सारे लेयर्स आपल्या शंकरपाळ्याला पडलेले आहेत। तळण्याच्या अगोदरच तुम्हाला मी दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपले जे शंकरपाळे आहेत ते खूप साऱ्या लेयर्सचे तयार होतील। आपण लेयर्सचे शंकरपाळे केलेले आहेत, तेलामध्ये टाकल्यास या लेयर्स उकलू शकतात। त्यासाठी आपल्याला काटे चमच्याने याला मध्यभागी प्रेस करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मध्यभागी आपण काटे चमच्याने याला अशा पद्धतीने प्रेस केलेला आहे, त्यामुळे तेलामध्ये गेल्यास याचे लेयर्स उकलणार नाही। आणि आता आपण गोल आकारामध्ये शंकरपाळी कट केलेले आहे। पुरीसारखे आपले हे शंकरपाळे फुगू नये त्यासाठी आपल्याला तर काटे चमच्याने आपल्याला याला टोचून घ्यायचं आहे, म्हणजेच तेलामध्ये गेल्यास आपले हे शंकरपाळे फुगणार नाही। सर्व शंकरपाळे मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे। चमच्याने मध्यभागी आपल्याला एक रेष टाकून घ्यायची आहे। अशा पद्धतीने थोडंसं दाबून प्रेस करून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूने मी या ठिकाणी चमच्याने याला दाबून घेत आहे आणि काटे चमच्याने याला आपण टोचून देखील घेऊया। अशा पद्धतीने आता सर्व शंकरपाळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। आता आपले जे शंकरपाळे ते तयार करून घेतलेले आहेत मी। आता आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत। आता शंकरपाळी तळण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी। तेल आपल्याला मंद आचेवरतीच गरम करून घ्यायचं आहे। लो फ्लेमवरतीच आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत। लो फ्लेमवरती तळल्यामुळे आपले शंकरपाळे एकदम छान खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतात। हाय फ्लेमवरती जर तुम्ही तळले तर यावरती छोटे छोटे बबल्स येऊ शकतात आणि त्याचबरोबर आपले जे शंकरपाळे आहेत ते खुसखुशीत आणि कुरकुरीत होणार नाही। त्यासाठी आपल्याला लो फ्लेमवरतीच हे तळून घ्यायचे आहेत। तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। आपल्याला थोडेसे कमीच टाकायचे आहेत। शंकरपाळ्या फुलण्यासाठी देखील आपल्याला तेलामध्ये जागा पाहिजे, त्यामुळे आपण तेलामध्ये सुरुवातीला थोडे शंकरपाळे टाकून घेतलेले आहेत। लो फ्लेमवरती आता आपण आलटी पलटी करत याला छान तळून घेऊया। 2 ते 3 सेकंद आपल्याला याला असंच तळू द्यायचं आहे। 2 ते 3 सेकंदानंतर आपल्याला झाऱ्याने आपल्याला याला पलटी करत छान तळून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूनी आपल्याला छान क्रिस्पी असे तळून घ्यायचे आहेत। तेलामध्ये टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता हळूहळू आता याचे लेयर्स उकलत आहेत आणि एकदम सुंदर अशा आपल्या शंकरपाळ्याला लेयर पडलेले आहेत। तर बघू शकता तुम्ही मस्त अशा लेयर पडलेल्या आहेत आपल्या शंकरपाळ्याला। एकदम खमंग खस्ता कुरकुरीत असे आपले हे शंकरपाळे तयार होतात। सेम याच पद्धतीने आता आपल्याला बाकीचे सर्व शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत। खाण्यासाठी एकदम मस्त लागतात। दिवाळीच्या फराळाच्या डब्यामध्ये सर्वात लवकर रिकामा होणारा डब्बा म्हणजेच आपला हा शंकरपाळ्याचा असणार आहे, कारण एवढे खमंग आणि खस्ता असे आपले हे शंकरपाळे तयार होतात। तुम्ही या शंकरपाळ्यावरती चाट मसाला थोडीशी लाल तिखट टाकून देखील खाऊ शकता। खूप मस्त लागतात आणि महिन्याभर तुम्ही डब्यामध्ये ठेवले संपेपर्यंत हे शंकरपाळे असेच कुरकुरीत आणि क्रिस्पी राहतात। शंकरपाळ्याचा रंग मस्त असा आलेला आहे। लेयर्स देखील खूप साऱ्या पडलेल्या आहेत। आता आपल्याला हे शंकरपाळे काढून घ्यायचे आहेत। बाकीचे जे राहिलेले शंकरपाळे ते देखील मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे। सर्व शंकरपाळे आपले तळून तयार झालेले आहेत। बघू शकता तुम्ही कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपले हे शंकरपाळे झालेले आहेत। याचा आवाज देखील तुम्ही ऐकू शकता। खूप सारे लेयर्स पडलेले आपले हे शंकरपाळे तयार झालेले आहेत। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा। तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।